महाराष्ट्र से इस वक्त की बड़ी खबर आ रही है, उद्धव ठाकरे ने देवेंद्र फडणवीस को चेतावनी दी है। उद्धव ठाकरे ने कहा है कि महाराष्ट्र में अब या तो फडणवीस रहेंगे या फिर मैं रहूंगा। आपको बता दें कि अनिल देशमुख के आरोपों का जिक्र करते हुए उद्धव ठाकरे ने देवेंद्र फडणवीस पर निशाना साधा है। बांद्रा स्थित रंग शारदा हॉल में उद्धव ठाकरे ने ये बड़ी बात कही है। सुप्रीम कोर्टाचा निकाल आहे तो लागेल, पण आता मशालीचा प्रचार हा घरोघरी करा। अनेक ठिकाणी ग्रामीण भागामध्ये या चोर कंपनीने आपल्या शिवसेना प्रमुखांचा फोटो लावला आणि बाळासाहेबांचं धनुष्य बाण। काही जणांनी मला सांगितलं, उद्धवजी हम तो आपको वोट देना चाहते थे, मराठी लोकांनी सांगितलं, लेकिन हमने गलती से ओआयएनआर को दे दिया। हे थोडं आहे, गोंधळाची परिस्थिती आहे। एक तर मशाल आपण आता आपण स्वतः एक चित्र केले, ते निवडणूक आयोगाकडे दिले आणि त्यांना विनंती केली की जसं पूर्वी आम्ही धनुष्यबाण जे चिन्ह आहे त्याचं चित्र आम्ही तुम्हाला करून दिलं होतं आणि तुम्ही आम्हाला ते मान्य करून दिलं होतं, तसं आमच्या मशालीचं चित्र सुद्धा तुम्ही आम्हाला मान्य करून द्या। आणि मशालीशी साधर्म्य असणारे मग चिमणी असेल आणखीन काही असेल, त्या निशाण्या तुम्ही मतपत्रिकेवरती ठेवू नका, ही विनंती आपण त्यांना केली। बघू काय होईल, त्याचा पण निकाल 60-65 वर्षात लागेल, पण तोपर्यंत आपली मशाल जी आहे ती घरोघरी पोहोचलीच पाहिजे। कारण लोकांच्या मनात राग आहेच, अगदी मराठी असो अमराठी असो, अगदी मुस्लिम लोक सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात आपल्या सोबत आलेत, ख्रिश्चन्स आलेले आहेत, ख्रिश्चन पण आले, मुसलमान पण आलेले आहेत। आणि मी तर जाहीर सभेत, अगदी मराठी चिता कॅम्पची सभा होती बरोबर ना, त्या सभेमध्ये अभी मुझे क्या पता सामने सब बैठे हिंदी में क्या भाषण, अचानक मला, कारण समोर जी गर्दी होती जिथपर्यंत नजर जात होती तिथपर्यंत सगळी गर्दीच गर्दी, घर दार सगळी फुटपाथ तर भरलेच होते सगळी गर्दी। आणि त्याच्यात मला कळलं की 90%-हून जास्त वस्ती ही इथे मुस्लिम बांधवांची, मुस्लिम समाजाची। मी त्यांना सरळ विचारलं, आपको लगता है कि मैंने हिंदू तो छोडा? सगळ्यांनी सांगितले नाही। मग मी त्यांना सांगितलं, क्या मेरा हिंदुत्व आपको मंजूर है या नहीं? सगळे म्हणाले हो। कारण आपले हिंदुत्व हे वेगळं आहे आणि यांचं हिंदुत्व हे वेगळं आहे। हे हिंदुत्व करतात पण नुसतं तोडा फोडा आणि राज्य करा असं नाहीये, त्याच्यामध्ये पुढचे जाहीर सभांमध्ये मी बोलेन, पण हे आग लावण्याचे धंदे हे करतील। आपल्यातले सुद्धा काही लोकांना आज सुद्धा फोन येत असतील, काही जण हा गेला तो गेला, जायचं तर उघड जा, पण आत राहून दगाबाजी करू नका। पैसे मिळत आहेत म्हणून तुम्ही आपल्या आईशी गद्दारी करू नका। नगरसेवक माजी नगरसेवक जात आहेत, जा आत्ताच जा, ज्यांना जायचे त्यांना बघू ना। अरे मी काही या तडफेने उतरलो, इथं तुम्ही राहिल ना तर मी राहीन, या यांनी मी बोलू शकतो। समोर राहतील ते समोरचे माझे शत्रू, आणि हेच तर आपण असं म्हणतो बघ, गीतेमध्ये हेच तर सांगितलेलं आहे, गीतेचं सार दुसरं काय असू शकेल? ज्या वेळेला अर्जुनाने पाहिलं की अरे माझे सगळे स्वरे माझ्या नातेवाईक माझ्या समोर आहेत, यातना होणं स्वाभाविक आहे, मलाही यातना होत नसतील, कालपर्यंत माझ्या घरामधली सगळी लोक हे माझ्या घरावरती चालून येत आहेत। अगदी त्या अनिल देशमुखांनी सांगितले की कसं मला आणि आदित्यला तुरुंगात टाकण्यासाठी या फडणवीसाचे डाव होते, सगळं मी सहन करून चिंतेनं उभा राहिलेलं आहे, तर तू तर निराशील तर मी तर निराशील। अजूनही माझ्याकडे अधिकृत पक्ष नाहीये, माझ्याकडे चिन्ह नाहीये, माझ्याकडे पैसा नाहीये, पण मी केवळ आव्हान देऊ शकतो आणि घेतो ते तुमच्या ताकदीवर, तुमच्या भरोश्यावर। दिल्लीच्या छातीमध्ये धडकी भरली आहे ती उद्धव ठाकरेची नाही।